कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने वेगवेगळ्या कलमाखाली आज शिक्षा ठोठावलेली आहे. आरोपी 1 ते 3 यांना खून करण्याचा व बलात्कार करण्याचा कटाखाली तिघांनाही फाशीची शिक्षा न्यायालयाने ठोठावलेली आहे. त्याचप्रमाणे आरोपी 1 ला याने त्या पीडित मुलीचा विनयभंग केला म्हणून त्याला 3 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसंच आरोपी 1 ने त्या अज्ञान मुलीवरती बलात्कार केल्यामुळे त्याला जन्मठेप आणि 20,000 रुपयाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच आरोपी 2 व 3 यांनी हा बलात्कार करण्याचा कट रचणे, त्याचप्रमाणे बलात्कार करण्यासाठी आरोपी 1 ला उद्युक्त करणे या आरोपाखाली देखील आरोपी 2 आणि 3 ला जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे आणि 20,000 रुपये दंड ठोठावलेला आहे. आरोपी 1 ते 3 यांना आरोपी 1 ला पीडित मुलीवरचा खून करणे व बलात्कार करणे याकरता फाशीची शिक्षा, तसेच आरोपी 2 आणि 3 यांनी बलात्कार व खून करण्याचा कट करणे, तसेच आरोपी नंबर 1 ला उद्युक्त करणे या आरोपाखाली देखील दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा 2 आणि 3 ला ठोठावण्यात आलेली आहे. तसेच आरोपी 2 तर्फे वेळोवेळी खटल्याचं काम जे तहकूब करण्यात आलं होतं म्हणून वेळोवेळी न्यायालयाने आरोपी नंबर 2 ला जो खर्च वसूल करण्याचा आदेश दिला होता तो त्याने खर्च भरला नाही. 18,000 रुपये त्याची वसुली होते आणि ही 18,000 रुपये वसुली नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलची थकबाकी म्हणून वसूल करावा असा देखील एक आदेश दिलेला आहे. दंडाची रक्कम या जर आरोपींनी भरली नाही तर त्यांना 3 महिन्याची साधी शिक्षा आणखी ठोठावली जाईल असंही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. या सगळ्या शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. त्याचप्रमाणे आरोपींना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे असंही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे.